लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। रहवासियों को बढ़ते बिजली के संकट से निजात दिलाते हुए आखिर युवा नेता सौरभ शिंदे की संकल्पना से घनसोली सिंप्लेक्स स्थित श्री गुरुदत्त सहकारी गृह निर्माण संस्था में सोलार पैनल स्थापित किया गया है। इस सौर ऊर्जा प्रकल्प का उद्घाटन ऋषिकांत शिंदे के हाथों संपन्न हुआ। कोरोना काल यह वह दौर था जहां आर्थिक बदतर हालातों के बावजूद लोगों को भारी दरों के साथ महावितरण के अतिरिक्त बिजली बिलों का सामना करना पड़ा। ऐसी आर्थिक समस्याओं का भुगतान भविष्य में ना करना पड़े, इस बात को बखूबी समझकर युवा नेता सौरभ शिंदे ने श्री गुरुदत्त सहकारी गृह निर्माण सोसाइटी में सोलार पैनल के पहले प्रकल्प की शुरुआत की है। सक्षम नेतृत्व और जन समस्याओं पर आवाज उठाने की धमक रखने वाले सौरभ शिंदे ने अपने कार्यों की प्रचिति हर वक्त सिंप्लेक्स की जनता को कराकर दी और यह सोलार पैनल उसी का एक हिस्सा है। ऋषिकांत शिंदे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सोलार पैनल को बिजली उत्पादन के लिए एक बेहतरीन विकल्प बताया। गेली कित्येक वर्ष लोकांच्या बऱ्याचशा समस्या होत्या, बरेचसे नगरसेवक झाले, लोकांनी मतदान देऊन त्यांना निवडून दिले, लोकप्रतिनिधी होते, परंतु या इकडे म्हणजे सिडको आणि महानगरपालिका यांच्या हस्तांतरामध्ये ह्या लोकांचा कुठेही म्हणजे डांबर कुठे डांबर रस्ता पडला नाही किंवा कुठेही बगीचा वगैरे कुठचीच म्हणजे कुठचंच मेंटेनन्स जे आवश्यक आहे ते झालं नाही। ज्यामध्ये लोकांच्या समस्या करणारा एक नेतृत्व जे हक्काचं पाहिजे होतं अशा प्रकारचं नेतृत्व आलं नव्हतं, कारण 5 वर्षानंतर कुठचाही माणूस इकडे फिरकलासुद्धा नाही। निवडणूक झाल्यापासून कुठची असलेले पूर्वीचे नेते लोकप्रतिनिधी कधी त्यांच्याकडे जुंकून बघितलं नाही, म्हणजे पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक आली की त्यांच्याकडे बघितलं जातं। आज अशी परिस्थिती आहे की सगळ्या लोकांना चुका कळलेल्या आहेत आणि त्या चुका कळल्यामुळे सगळ्या सोसायटी किंवा इथले सदस्य सगळे एकत्र झाले आणि त्यांनी माझ्याकडे अशी मागणी केली होती की आपल्याला आपला एक हक्काचा माणूस हवा आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांचा एकत्रितपणा आणि सगळ्या लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण बघताय की सगळ्या सोसायट्या एक जीवानी एक संघ होऊन कामकाज करत आहे आणि नक्कीच म्हणजे येत्या निवडणुकीला एक चांगला प्रतिनिधी होऊन या लोकांचा पूर्णपणे म्हणजे गेले 18 वर्ष 14 वर्षाचा वनवास असतो पण यांनी 18 वर्ष काढला तो कुठेतरी वनवास संपेल। आम्ही फक्त आमच्या वार्डमध्ये लोकांच्या समस्याकडेच लक्ष देतो, राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त असा आम्ही एक लोकांच्या सहकार्याने आम्ही एक उपक्रम घेतलेला आहे। म्हणून मी कोणाला टीका करणार नाही किंवा हिणवणार नाही, आम्ही करून दाखवू। सौरभ दादाच्यामुळे आता लोक संकटित झाले। आज रूमची किंमत 28 लाख होती, आज 45 लाख झालेली, म्हणजे सौरभ दादा आणि त्यांच्या सहकार्याने केलेले परिश्रमाचा तर ती म्हणजे मुलांचे पाय पाण्यात ओळखत आहे तसं आता लोकांना सिंप्लेक्स म्हणजे कोण पहिले ओळखत नव्हता, परंतु आता नवी मुंबईमध्ये चर्चेचा विषय झाला
हे त्यांचे श्रेय आहे। वहीं युवा नेता सौरभ शिंदे ने जहां इस प्रकल्प की जरूरत पर प्रकाश डाला, वहीं सिंप्लेक्स की जनता के लिए हर समय कटिबद्ध रहने का भरोसा भी दिया। आज गुरुदेव दत्त कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी ने या सौर ऊर्जेचा हा प्रकल्प इकडे राबवला। त्यांचे संचालकांनी हा सुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला। या उपक्रमाबद्दल बोलताना त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचं वर्षाला 8 ते 9 लाखाचं त्यांचं बिल वाचतंय। त्यांचं दरमहा 72 ते 73 हजार बिल यायचं। आज या प्रकल्पामुळे ते शून्य आलं आहे आणि त्यामुळे त्यांचं जितकं आपण चुती करू तितकं कमी आहे। ह्याच्या आधी आपले संचालक मंडळ होते, ते मला सहकार्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एक्सपर्ट टीमचं आम्ही भेट घेतली आणि एक्सपर्ट टीमनी जे आम्हाला जे सूचना दिले त्यानुसार त्यांनी ते कामगिरी त्यांनी करून दाखवली। निश्चितपणे आज या ठिकाणी दोन माजी आमदार या ठिकाणी विरोधी पॅनलच्या वतीने प्रचार करत आहेत। खरं तर आम्ही फक्त घर टू घर जाऊन लोकांना भेटीगाठी घेऊन आम्ही आमचा प्रचार सुरू ठेवला आहे। आम्ही कुठेही प्रतिष्ठित केली नाही। आज सगळेजण या ठिकाणी म्हणजे सरप्राईज झाले आहेत की दोन माजी आमदार येऊन या ठिकाणी त्या लोकांसाठी प्रचार करत आहात। आज एवढंच सांगू इच्छितो, गेल्या 2 वर्षात जे कोरोनाच्या काळात जे या ठिकाणी फिरकले देखील नाही, ते या ठिकाणी आता सोसायटीच्या एक संचालक मंडळासाठी मत मागायला येत आहेत। तर अजून काय बोलणार या, निश्चितपणे आम्ही घर टू घर आम्ही कुठलीही आता 1-2 सभा घेऊन आम्ही कुठलीही सभा घेतली नाही। आम्ही भर आमच्या जास्त घर टू घर प्रचारावर आहे। लोकांशी आम्ही संपर्क साधत आहोत, त्यांची काय समस्या आहे ती जाणून घेत आहोत आणि लोकांना देखील विश्वास आहे की जे 2-3 वर्ष इकडे ज्यांनी या ग्राउंड लेवलला राहून काम केलं ते निश्चितपणे आपल्या अडीअडचणीला ते येतील आणि सामोरे जातील। आज या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, आम्हाला खूप आनंद झाला की एवढा मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आमच्या श्री गुरुदेव दत्त हाऊसिंग सोसायटीमध्ये झाला। माझ्या सर्व संचालक मंडळाने सर्व सभासदांचा हा विजय आहे की आम्हाला एवढं मोठं काम यशस्वी करण्यामध्ये आम्हाला म्हणजे यश आलं आणि सभासदांच्या आणि संचालकांच्या बरोबरच आमच्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व सौरभदादा शिंदे असतील किंवा आमचे माथाडी कामगार नेते ऋषिकांतजी शिंदेसाहेब असतील, आज सोसायटीमध्ये आम्हाला कुठल्याही अडचणी आल्यानंतर सुख आणि दुःखामध्ये ते लगेच आमच्यासाठी धावून येतात आणि आमच्या सर्व रहिवाशांची विचारपूस करून अतिशय चांगलं काम आमच्या सोसायटीसाठी त्यांनीसुद्धा आम्हाला करून दाखवले। यानंतर आता कुठलीही गोष्ट असली की आज आम्ही कुणालाही फोन न करता सौरभदादांना आमचा रहिवाशी फोन करतो आणि ते या ठिकाणी येऊन आमचे त्वरित कुठलंही काम असली कुठली अडचण असू ते सोडवण्याचा पूर्णपणे आमच्या या ठिकाणी प्रयत्न करतात। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।